2 मिनिट तुमची 4 वाजता माझी बॅच असते. सो फर्स्ट ऑफ ऑल अ व्हेरी व्हेरी गुड इवनिंग टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, कंटिन्यू मध्ये आपण एक्सरसाइज 7.2 स्टार्ट करत आहोत. आपण प्रीवियस लेक्चर मध्ये पीडीएफ ऑफ आरबी प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शन ऑफ रँडम व्हेरिएबल इंटिग्रेशन सॉल्व करत होतो. त्याचं आन्सर जर 1 आलं सो इट इज अ पीडीएफ ऑफ आरबी, जर नाही आलं इट इज नॉट अ पीडीएफ ऑफ आरबी. नेक्स्ट प्रॉब्लेम कंटिन्यू. सपोज दॅट कॅपिटल एक्स इज वेटिंग टाइम इन मिनिट. फॉर अ बस and its PDF is given by f of x equal to 1/5 for 0 <x= 5. Find the probability that number one, waiting time is between 1 and 3. Waiting time is between 1 and 3. प्रोबॅबिलिटी कशाची फाइंड आउट करायला हवी तुम्हाला. वेटिंग टाइम इज बिटवीन 1 and 3. नंबर 2, वेटिंग टाइम इज मोर दॅन 4 मिनिट. आता प्रॉब्लेम कडे केअरफुली लक्ष द्याल. सोल्यूशन, पहिलं प्रॉब्लेम सॉल्व करत आहोत. आपल्याला पहिलं ऑप्शन देऊन आहे वेटिंग टाइम इज बिटवीन 1 and 3 मिनिट. आता विद्यार्थी मित्रांनो, मला प्रोबॅबिलिटी काढायची आहे का वेटिंग टाइम जो राहणार आहे तो 1 and 3 मिनिट, आणि एक्स म्हणजे आपण मिनिट घेतला होता. प्रॉब्लेम येणार पी ऑफ 1 <x> 3. प्रोबॅबिलिटी बिटवीन 1 and 3 मिनिट. सो पी ऑफ 1 <x> 3. पुढं आता वेटिंग टाइम इन बिटवीन 1 and 3 मिनिट म्हटलं. मी कंडिशन एज इट इज नोट केली. आफ्टर दॅट आपला जो फॉर्म्युला राहत होता तो होता इंटिग्रेशन. लिमिट आहे 1 पासून 3. सो 1 टेंड्स टू 3 एफ ऑफ एक्स डीएक्स. आपण प्रीवियस लेक्चर मध्ये जेव्हा न्यू एक्सरसाइज स्टार्ट केली होती तेव्हाच मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितला होता. लिमिट 1 टेंड्स टू 3 आहे. 1 टेंड्स टू 3 एफ ऑफ एक्स डीएक्स. सॉल्व करू आता. 1 टेंड्स टू 3 एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू किती आहे? 1/5. सो 1/5 dx आठवत आहे. 1/5 कॉन्स्टंट बाहेर. लिमिट 1 टेंड्स टू 3 dx च आन्सर काय येत असते आपलं? x. 1/5 x लिमिट 1 टेंड्स टू 3. 1/5 एज इट इज लिमिट. पहिले अप्पर मायनस लोअर. अपर मायनस लोअर 3 - 1 किती येणार आहे? 2. आणि 2 * 1/5 आन्सर किती?
2/5. Note down. नंबर टू आहे विद्यार्थी मित्रांनो, वेटिंग टाइम इज मोर देन 4 मिनिट. इज मोर देन 4 मिनिट. बोर्डकडे लक्ष. आता वेटिंग टाइम इज मोर देन 4 मिनिट म्हटलं आहे म्हणजे एक्स ग्रेटर दॅन 4. आता एक्स ग्रेटर दॅन जर मी 4 म्हटलं विद्यार्थी मित्रांनो आणि वेटिंग टाइम ग्रेटर दॅन 4 मिनिट म्हटलं तर लिमिट 0 पासून कुठपर्यंत होती 5. तर 4 पेक्षा कॅपिटल व्हॅल्यू फक्त काय राहिली 5. सो 4 टेंड्स टू 5 एफ ऑफ एक्स डी एक्स. 4 टेंड्स टू 5 एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू 1/5. 1/5 कॉन्स्टंट. लिमिट फक्त चेंज होणार 4 टेंड्स टू 5. 1/5 अगेन कॅन्सल सॉरी अगेन कॉन्स्टंट. डी एक्स चं इंटिग्रेशन एक्स जस्ट लिमिट चेंज 4 टेंड्स टू 5. एक्स मध्ये आधी अप्पर लिमिट 5, एक्स मध्ये लोअर लिमिट 4. 5 - 4 1 अँड 1 × 1/5. 1/5. सो आवर फायनल आन्सर इज 1/5. नोट डाऊन. जे प्रॉब्लेम सांगत आहोत विद्यार्थी मित्रांनो, या प्रॉब्लेमला आधी मोस्ट टाइम पी कराल अँड राईट डाऊन. इट इज नो दॅट इट इज know that error in measurement of reaction temperature in bracket 0 degree Celsius in a certain experiment. Is continuous. Be given by small r. स्मॉल व्ही बरोबर ना आर डॉट व्ही डॉट आर व्ही गिवन बाय एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स स्क्वेअर अपॉन 3 फॉर -1 लेस दॅन एक्स लेस दॅन 2. -1 लेस दॅन एक्स लेस दॅन 2 अँड 0 अदरवाईज. Number 1, verify whether f of x is PDF of RV. पहिले तुम्हाला व्हेरीफाय करून दाखवायचं आहे का PDF of RV आहे किंवा नाही. सेकंड, प्रोबॅबिलिटी 0 < x < 1. सेकंड अँड थर्ड, फाइंड प्रोबॅबिलिटी दॅट एक्स इज निगेटिव्ह. प्रॉब्लेमला आय एम पी कराल आणि बोर्डकडे लक्ष द्याल. बघा विद्यार्थी मित्रांनो, सोल्युशन मध्ये जे तुम्हाला पहिले फाइंड आउट करायला लावलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन विचारला आहे व्हेरीफाय इट इज अ पीडीएफ ऑफ आरबी. म्हणजे दिलेलं फंक्शन प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शन ऑफ रॅन्डम व्हेरिएबल आहे किंवा नाही. आणि ते मी तुम्हाला प्रिव्हियस लेक्चर मध्ये शिकवलं होतं. जे प्रॉब्लेम देऊन राहते आणि त्या प्रॉब्लेमची जी लिमिट देऊन राहते त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायचं आणि त्याच्या इंटिग्रेशनचा अँसर किती आला पाहिजे 1.
वन आल तो पीडी अपॉन आरवी बघा इंटीग्रेशन लिमिट गिवन माइनस वन टेंस टू टू माइनस वन टेंस टू टू एफ ऑफ एक्स डी एक्स इक्वल टू माइनस वन टेंस टू टू एफ ऑफ एक्स ची वैल्यू एक्स स्क्वेअर अपॉन थ्री डी एक्स आता याला सॉल्व करू वन बाय थ्री कॉन्स्टंट बाहेर माइनस वन टेंस टू टू एक्स स्क्वेअर डी एक्स वन बाय थ्री एज इट इज एक्स स्क्वेअरच इंटिग्रेशन एक्स क्यूब अपॉन थ्री कोणता लागला फॉर्म्युला एक्स रेस टू एन सो एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन एक्स क्यूब अपॉन थ्री लिमिट माइनस वन टेंस टू टू अगेन वन बाय थ्री कॉन्स्टंट बाहेर काय राहिला एक्स क्यूब माइनस वन टेंस टू टू लिमिट पुट करू आता हा झाला वन बाय नाईन एक्स मध्ये अप्पर लिमिट टू चा क्यूब मायनस एक्स मध्ये लोअर लिमिट मायनस वन चा क्यूब कारण लिमिट पुट करतो आपण अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट आधी टू पुट केला टू क्यूब मायनस मायनस वन पुट केला मायनस वन चा क्यूब वन बाय नाईन टू चा क्यूब ए साइन मायनस मायनस वन चा क्यूब मायनस वन साइन मायनस मायनस वन चा क्यूब मायनस वन सो मायनस मायनस प्लस एट प्लस वन नाइन नाइन गे आंसर किती आला आपलं वन देअरफोर इट इज अ पीडीएफ आरबी ऑफ एक्स राइट डाउन हा विद्यार्थी मित्रांनो सेकंड जे आपलं प्रॉब्लेम होत त्यामध्ये आपल्याला म्हटलं गेलं आहे प्रोबॅबिलिटी म्हटली आहे आपल्याला सेकंड प्रॉब्लेम साठी झिरो लेस दॅन एक्स लेस दॅन वन आता याला सॉल्व करू सो प्रोबॅबिलिटी झिरो लेस दॅन एक्स लेस दॅन वन म्हणजेच इंटिग्रेशन काय येणार झिरो टेन्स टू वन झिरो टेन्स टू वन एफ ऑफ एक्स डी एक्स अगेन झिरो टेन्स टू वन एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू एक्स स्क्वेअर अपॉन थ्री डी एक्स वन बाय थ्री कॉन्स्टंट झिरो टेन्स टू वन एक्स स्क्वेअर डी एक्स वन बाय थ्री एज इट इज एक्स स्क्वेअरच एक्स क्यूब अपॉन थ्री झिरो टेन्स टू वन पुन्हा वन बाय थ्री बाहेर वन बाय थ्री इंटू वन बाय थ्री एक्स क्यूब झिरो टेन्स टू वन वन बाय थ्री इंटू वन बाय थ्री वन बाय नाईन आता पुट करू लिमिट एक्स मध्ये आधी काय येणार आहे वन सो वन क्यूब मायनस झिरो क्यूब वन मायनस झिरो वन आणि वन इंटू वन बाय नाईन वन बाय नाईन फिनिश द प्रॉब्लेम त्यानंतर नंबर थर्ड विद्यार्थी मित्रांनो प्रोबॅबिलिटी दॅट एक्स इज निगेटिव्ह त्याकडे थोडं केअरफुल लक्षात ठेवा थर्ड probability that x is negative probability that जर तुम्हाला x is negative वाटत x ची व्हॅल्यू तुम्हाला काय घ्यायला लागणार आहे negative negative किती आहे minus 1 मग positive कुठून सुरुवात होईल 0 पासून positive व्हॅल्यू कोणाच्या नंतर सुरुवात करणार 0 पासून पण आपल्याला काय म्हटलंय probability that x is negative मायनस वन पासून आपण कुठपर्यंत जाऊ फक्त झिरो थोडस वेगळं प्रॉब्लेम आहे लक्षात ठेवला सो मायनस वन टेन्स टू झिरो एफ ऑफ एक्स मायनस वन टेन्स टू झिरो एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू एक्स स्क्वेअर अपॉन थ्री डी एक्स अगेन सेम वन बाय थ्री कॉन्स्टंट मायनस वन टेन्स टू झिरो एक्स स्क्वेअर डी एक्स वन बाय थ्री एज इट इज एक्स क्यूब अपॉन थ्री मायनस वन टेन्स टू झिरो वन बाय थ्री इंटू वन बाय थ्री एक्स क्यूब मायनस वन टेन्स टू झिरो
1 by 3 into 1 by 3 1 by 9 आधी x मध्ये अपर लिमिट 0 क्यूब मग x मध्ये लोअर लिमिट -1 क्यूब -1 चा क्यूब किती होणार आहे तो -1 चा क्यूब आणि माइनस माइनस प्लस सो फाइनल आंसर किती येणार आहे 1/9 राइट डाउन फिनिश द टॉपिक फ्रॉम टुमारो वी स्टार्ट न्यू टॉपिक